स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना आशा व्यक्त करते। स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज सकाळी जो मी व्हिडिओ टाकला आहे, जवस आणि सातू यामध्ये सगळ्यांचा गोंधळ निर्माण झालेला आहे, तर उद्या शिवामूट आहे जवसची आणि सातू हे मी तुम्हाला उपायासाठी सांगितले आहेत। आणि असं काही नाही आहे सातू वाहिले तरी चालतात, शेवटच्या श्रावणी सोमवारी म्हणजे जर पाचवा श्रावणी सोमवार आला तर सातूही वाहतात। भगवान शंकरांना कोणतीही गोष्ट म्हणजे जसं की तांदूळ, जवस, सातू, हिरव्या मुगाचे दाणे, साखरेचे दाणे हे कोणतेही 11, 21, 108 वाहिले तरी चालतात। त्यामुळे तुम्ही जवस वाहिलेत किंवा सातू वाहिलेत, शिवामूट म्हणून जवस व्हा। आणि सातूचा मी उपाय सांगितलेला आहे, सातू म्हणजे ज्या साळी येतात ना, ज्या लक्ष्मीपूजेला वापरल्या जातात, त्याचा उपाय मी सांगितला आहे, याची नोंद घ्यावी। आणि शिवामूट, जवस किंवा सातू कोणतीही भरली तरी चालेल, मात्र कॅलेंडरमध्ये जवस सांगितलं आहे म्हणून उद्याची शिवामूट ही जवसच धरायची आहे। उपायासाठी मी तुम्हाला सातूचा उपाय दिला आहे, आणि ज्यांना सातू मिळणार नाही त्यांनी तोच उपाय 21 जवसाचे दाणे घेऊन केला तरीही चालेल, दोन्हीही तुम्हाला सेम लाभ मिळणार आहे। असं काही नाही आहे की जवस वापरले तर मिळेल का, सातू वापरले तर मिळेल का। भगवान शिवशंकर इतके भोळे आहेत की त्यांना तुम्ही काहीही अर्पण करा, साध्या मनानं एक लोटा पाणी जरी अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात। मग ते सातू असो, मुगाचे दाणे असो, तांदूळ असो, काही असो, ते प्रसन्न हे होतीलच। महादेव हे भोलेनाथ म्हणूनच ओळखले जातात। तर उद्यासाठी काही अजून सेवा उपाय मी तुम्हाला देणार आहे। उद्याचा श्रावणी सोमवार हा शेवटचा सोमवार आहे, जितकं काही आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे। सकाळी सांगितल्याप्रमाणे मंदिरात जाऊन यायचं आहे। जे लोक सोमवारचे व्रत धरतात त्यांच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य कधीही येत नाही असं देखील म्हटलं जातं, आणि काही कमी पडत नाही। किमान श्रावणी सोमवार तरी वर्षातून एकदा धरावेत, नेहमीचे सोमवार नसतील जमत तर काही हरकत नाही, किमान श्रावणी सोमवार तरी धरावेत असं म्हटलं जातं। आता उद्या करण्यासाठी 10 अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला करायचेच आहेत। खूप सोपे साधे सात्विक उपाय आहेत, ज्यानं तुम्हाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, तुमचा लाभच होईल। पहिला उपाय आहे, दुधामध्ये केशराच्या 1-2 काड्या, 1 काडी घातलीत तरी चालेल, आणि त्या दुधाने भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे, मग दूध मिश्रित केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे, आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे। हे पाणी घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ते झाडाला तुम्ही घालायचं आहे। घरात थोडं थोडं शिंपडलं तरी चालेल, घरातले सबंध वास्तुदोष निघून जातात आणि घरामध्ये तुमच्या प्रगती होण्यास, भरभराट होण्यास मदत होते। दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी। धनप्राप्तीसाठी तुम्हाला माशांना उद्या पिठाच्या गोळ्या खायला घालायच्या आहेत, हा सुद्धा अचूक उपाय आहे। अनेक म्हणजे 101 वेळा मी हा उपाय सांगितला आहे, कोण करतं का मला नक्की सांगा। माशांना पिठाचे बारीक बारीक गोळे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत एवढीशी कणिक नेलीत तर जवळजवळ 100-200 मासे खातात, आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपले बरेचसे ग्रह त्यामुळे शांत होतात। तर उद्याच्या दिवशी हा उपाय देखील अवश्य करा। तिसरा उपाय आहे 21 बेलपत्रांचा। 21 बेलपत्र घ्यायचे आहेत, त्याच्या जी प्लेन बाजू असती, उलटी बाजू नाही सुलट बाजू, त्याच्यावर मधल्या पानावर ओम लिहायचं, नमः शिवाय लिहायचं, 3 पानांवर 3 अशी अक्षरं लिहायची। मागची गाठ, दांडा सांगितलं मी सकाळी सगळ्यांना, वाटलं दांडा काढायचा, दांडा नाही, बेलाच्या पानाला मागे गाठ असती, दांड्याला सगळ्यात शेवटी एक गाठ असती, ती गाठ काढायची आणि मग बेलपत्र व्हायचे। ओम नमः शिवाय लिहिलेली बाजू पिंडीवर आली पाहिजे, पिंडीवर ती अर्पण करायची आहे। अशा प्रकारे 21 बेलपत्र वाहत ओम नमः शिवायचा जप करत आपल्याला उद्या घरात किंवा मंदिरात बेलपत्र व्हायचे आहेत, यामुळे धनप्राप्तीचे योग आपल्याला जुळून येतात। तिसरा चौथा उपाय आहे सुखसमृद्धीसाठी, उद्या नंदीला म्हणजेच बैलाला हिरवा चारा तुम्हाला खायला घालायचा आहे। अगदी खूप बरं होईल जर तुम्हाला प्रत्यक्ष असं मिळालं तर, म्हणजे तुमच्या इथं आसपास शोध घ्या, नसेल तर गाईला घातलात तरी चालेल, पण नंदीला घातलात तर जास्त चांगलं होईल। हिरवा चारा अगदी 10 रुपये पेंडीपासून मिळतो, ती एक पेंडी घ्या आणि उद्याच्या दिवशी बैलाला नक्की चारा खायला घाला, यामुळे सुद्धा भगवान शिवशंकर भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात। उद्याच्या दिवशी गरिबांना जर तुम्ही भोजन दिले, शेवटचा श्रावणी सोमवार आहे, एका गरीबाचे पोट जरी पोटभर भरले तर तुमच्या पित्रांना शांती मिळते, पित्रांना सद्गती मिळते असं म्हटलं जातं, म्हणून किमान एका गरीब व्यक्तीला
ज्याला भुकेची जाणीव आहे, ज्याला त्या भुकेसाठी अन्न हवं आहे, अशा कोणत्याही एका व्यक्तीला पूर्ण वेळच्या जेवणाची, म्हणजे एका वेळच्या जेवणा इतके किमान पैसे द्या किंवा जेवायला द्या, माझ्या मते पैसे देण्यापेक्षा संपूर्ण जेवणच त्यांना द्या, पोळी भाजी भात आमटी किंवा नुसता भात असं काही ना काही जेवण त्यांना द्या, जेणेकरून त्यांचं एक वेळचं पोट भरलं पाहिजे. यामुळे तुमच्या घरात पितृदोष जे तुमच्यावर असतील, असंख्य पितृदोष असतात, पितृदोषामुळे अख्खी अख्खी घरं उद्ध्वस्त होताना मी पाहिलेली आहेत. आणि ती शांत करण्यासाठी नंतर अनेक खर्च, अनेक प्रयत्न करावे लागतात. म्हणून पितृशांतीसाठी असे लहान लहान उपाय मी सांगते ते करत जा. उद्या एका गरीबाला तरी अवश्य भोजनापुरते तुम्ही काहीतरी सोय करा. उद्या आत्मिक शांतीसाठी, म्हणजे स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी पाण्यामध्ये काळे तीळ घालून जर अभिषेक केलात तर तुमचं मन अशांत असेल, बिघडलेलं असेल किंवा चलबिचल होत असेल, अशांत मन होत असेल, डिप्रेशन, एन्झायटी अशा अनेक आजारांवर औषध म्हणून तुम्हाला उद्या पाण्यामध्ये काळे तीळ घालून ते भगवान शिवशंकरांवर अर्पण करायचे आहे. त्यातलं थोडंसं पाणी प्राशन करायचं आहे ज्याला त्रास होतो त्यानं, आणि बाकीचं झाडाला घालायचं आहे. उद्याच्या दिवशी अजूनही तुमच्याकडे जर पारद शिवलिंग नसेल तर उद्याच्या दिवशी मागवा किंवा उद्याच्या दिवशी घेऊन या. ज्या घरामध्ये पारद शिवलिंगाची दररोज पूजा होते त्या घरामध्ये आर्थिक समृद्धी भरभराट, रोगराई हे म्हणजे रोगराई नष्ट होते आणि आर्थिक समृद्धी भरपूर होते. पारद शिवलिंग मागवण्यासाठी मी तुम्हाला अनेक वेळा माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरून मागवलं तरी चालेल किंवा तुम्हाला इतर कुठं मिळत असेल इतर ठिकाणहून मागितलं तरीही चालेल. माझी अशी मुळीच जबरदस्ती नाही की तुम्ही त्या वस्तू माझ्याकडूनच घ्या, पण त्या तुमच्याकडे असाव्यात म्हणून मी ती सोय केलेली आहे की तुम्हाला जर हवं असेल तर आपल्याकडे मिळतं. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपवर संपर्क साधा. 92 26 43 59 33 कोणतीही तुम्हाला स्वामी समर्थ सेवेमधलं श्रीयंत्र, मेरूयंत्र, पारद शिवलिंग किंवा वशीकरण तिलक वगैरे अशा अनेक वस्तू आहेत, तुम्हाला जे काही हवं असेल त्यासाठी मी आत्ता दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. फक्त व्हॉट्सअपवर संपर्क साधा, तुम्हाला तिथे पूर्ण माहिती, थोडा उशीर झाला रिप्लाय झाला तरी नक्की मिळेल. 11 पीठाचे शिवलिंग उद्या तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्यांना त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे शिवलिंग नंतर तुम्हाला गाईला खायला घालायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यात ह्याचेच गोळे करून माशांना घातले तरीही चालेल. संतान प्राप्तीतले संबंध अडथळे तुमचे निघून जातील. रोगराईसाठी तुम्हाला शिवलिंगावर पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि ओम जूम सहा ह्याचा 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम जूम सहा पाण्याने अभिषेक करत करत तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ते पाणी प्राशन करायचं आहे ज्याला कोणताही प्रकारचा आजार आहे. मोठे मोठे आजार सुद्धा बरे होताना दिसतात. सोबत मेडिकल सायन्सला सुद्धा तेवढीच किंमत द्यायची आहे. औषधांसोबत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. पापमुक्तीसाठी तुम्हाला तीळ आणि जवस उद्याच्या दिवशी भगवान शिवशंकरावर शंकरांवर अर्पण करायचे आहेत. तिळामुळे तुमचे पाप नाहीसे होते आणि जवसामुळे तुम्हाला सुख प्राप्त होते. तर तुम्हाला उद्या तीळ आणि जवस एकत्र करून किंवा वेगवेगळे थोडे थोडे, काही ज्याला संख्या नाही आहे की एवढेच वा, थोडे थोडे घ्यायचे आहेत आणि व्हायचे आहेत. तीळ वाहताना सुद्धा ओम नमः शिवाय आणि जवस वाहताना सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे उद्याचा श्रावणी चौथा सोमवार तुम्हाला सेवा करायच्या आहेत. दिलेल्या सेवा तुम्ही कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जास्तीत जास्त आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.